मागे गोधरा हत्याकांड झाला तेव्हा बिल्किश बानू म्हणून ही एक महिला होती, गरोदर होती, आणि गरोदर असताना या अकरा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केलं, तिच्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला मारून टाकलं, तिच्या पूर्ण परिवाराच्या 7 परिवारांची हत्या केली, अशा या 11 लोकांना ज्यांना जन्मठेपेची शिक्षा होती, खरं म्हणजे त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे होती, पण त्यांना जन्मची ठेपेची शिक्षा असतानासुद्धा गुजरातमध्ये गुजरात सरकारांनी यांना सोडून दिलं, मान सन्मान देऊन त्यांच्या गळ्यामध्ये हार घातलं, त्यांचं मान सन्मान केलं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे, भारत देशामध्ये एक काळीमा फासणारी ही गोष्ट झालेली आहे, घटना घडलेली आहे. इकडं नरेंद्र मोदी म्हणते बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात, आणि इकडं महिलांवर अत्याचार अन्याय होत असताना अशा नराधमांना, ज्यांच्यावर दोषी नराधमांना, यांना शिक्षा व्हायला पाहिजे, यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, पण यांना फाशीची शिक्षा न देता यांच्या गळ्यामध्ये हार घालणं, यांचे हार थुरे देणं, त्यांना मानसन्मान करणं, म्हणजे ही कुठला प्रकार आहे? आपला भारत देश कुठं घेऊन चालले हे नरेंद्र मोदी? आता ह्या 2 ज्या म्हशीसारख्या ओरडतात त्या चित्रवाघ, आणि ती स्मृती इराणी कुठे गेली? का शांत बसली? या लेडीजवर एवढं मोठा अन्याय अत्याचार झालेला आहे भारत देशाच्या, ह्या स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यानंतर ह्या काय शांत बसल्या? ह्या काही बोलत नाही का? किती वाईट वाटतं, दुःख वाटतं की एक महिलावर अत्याचार अन्याय होतं तर त्यांना फाशीची शिक्षा न देता त्यांना सन्मान देतात. हे काय कुठली संस्कृती आहे भारत देशाची? कसं चाल कुठं चाललं हे भाजप सरकार? कुठं घेऊन चाललं आमचा देश? महिलांना तर मान सन्मान पाहिजे, आपली भारतीय संस्कृती महिलांना मान सन्मान देण्याची आहे. तर मी निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, आदरणीय आमचे शरद पवार साहेब महिलांना मान सन्मान देतात, बाबासाहेब आंबेडकर साहेब आम्हाला मान सन्मान देतात, आमची घटना लिहिली, महिलांना मान सन्मान मिळायला पाहिजे, पण हे काय चाललं आहे? पण राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आम्ही धिक्कार करतो त्यांचा, त्यांच्यावर निषेध करतो, आणि आम्ही जर ह्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना त्यांना जन्मठेप झालीच पाहिजे ह्या नराधमांना 11, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू सगळे. काँग्रेस आघाडीतर्फे आज उत्तर तालुका आणि ह्या जिल्ह्यामधून आणि शहरामधून आम्ही सगळ्या महिला, असंख्य महिला इथे निषेधार्थ आलेलो आहेत. हा निषेधार्थ आत्ता माझ्या भगिनींनी सांगितलेलंच आहे, त्यामध्ये आज मुस्लिम भगिनींसाठी, आज तिच्या न्यायासाठी आम्ही लढा देत आहे. हा लढा देत असताना कुठे ह्या देशामध्ये सांगितलं जातं की महिला सुरक्षित आहेत? आणि ज्यावेळेस आमचे पवार साहेब सांगतात महिलांसाठी आज एक आदर्श निर्माण करायले, त्यांच्या सुरक्षतेसाठी आम्हाला आमचे बांधव म्हणून अजितदादा आणि जयंत पाटील साहेब आमच्या पाठीशी उभे असताना, या ठिकाणी जर 11-11 10-10 लोकांनी त्या महिलेवरती बलात्कार करून तिच्या घरातल्यांना संपवलं जातं आणि तिच्या चिमुकलीचा सुद्धा तिथे एक खून केला जातो, आणि त्यानंतर ती एकटी लढा द्यायला उभी राहते, आणि लढा देत असताना तिला तिच्यासमोर किंवा एक देशाला एक स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यासाठी त्यापुरतं 5 वर्ष 10 वर्ष त्यांना अटक केलं जातं, आणि त्यानंतर विसर पडल्यानंतर ह्या देशामध्ये जेव्हा त्यांच्याकडे सत्ता येते त्यावेळेस असं दाखवलं जातं की आम्ही ते केलं होतं, पण ते आता सुटकेत आहेत. का सुटकेत आहेत? मग तेव्हाच तुम्ही का त्यांना दिला होता? मग जेल का दिली होती? हे जर असं चुकीचं होत असेल तर आमची भगिनी ह्या देशामध्ये सुरक्षित नाही असंच आम्हाला म्हणावं लागेल. आणि खरंच आज ह्या ठिकाणी आम्ही ह्या राष्ट्रवादीतर्फे आम्ही भारत सरकारचा पण आणि गुजरात सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत, आणि ह्यापुढे जर महिलेवरती असेच अन्याय होत राहिले तर प्रत्येक महिला देशाची, महाराष्ट्राची, तालुक्याची, जिल्ह्याची, गावाची बहिणींसाठी लढत राहील, आणि आम्ही त्यांच्याबद्दल ह्यापुढे सुद्धा असंच झालं आणि आता जर त्यांना न्याय नाही मिळाला तिला तर आम्ही असेच रस्त्यावरती उतरू, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. मॅडम नको, ते कोणाचे? राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने सोलापूर शहरात कलेक्टर ऑफिस पूनम गेट जवळ आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आंदोलन घेत आहोत. याचं कारण म्हणजे 2002 बिल्किस बानो या मुस्लिम समाजातील महिलेंवर गुजरातमध्ये एका 11 नराधमांनी अत्याचार केला. ती 5 महिन्याची गरोदर होती, तिच्या मुलाला, तिच्या भावाला, सगळ्या कुटुंबाला त्यांनी जिवंत मारलं. अशा या 11 नराधमांना फाशीची शिक्षा होण्याऐवजी त्यावेळी सरकारनं जन्मठेपेची शिक्षा दिली, आणि आता गुजरात सरकारनं ह्या 11 जणांना सोडून दिलेलं आहे. त्यांना हार तुरे घालून त्यांचा सत्कार करत आहे. आपण एकीकडे अमृत महोत्सव साजरी करत आहोत आणि एकीकडे अशा नराधमांना आपण सोडत आहोत, तर ही देशासाठी खूप घातक गोष्ट आहे. आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने मोदी सरकारला, गुजरात सरकारला इशारा देत आहोत की या 11 नराधमांना तुम्ही फाशी दिलीच पाहिजे. जर या 11 नराधमांना फाशी दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, आणि याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू. धन्यवाद.